पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडीपासून ते शेवटच्या सत्रापर्यंत अनेक संकट आली. या दरम्यान राज्यातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली. हे संमेलन यशस्वीपणे पार पडले. निवड प्रक्रिया ते संमेलन पार पडेपर्यंत याविषयी आत्मवृत्त लिहिणार आहे, असे मत 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीबाल सबनीस यांनी व्यक्त केले. यावेळी 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस म्हणाले की यंदाचे साहित्य संमेलन ऐतिहासिक झाले आहे. या माध्यमातून सर्व समाजातील तळागाळापर्यंत संदेश देण्याचे काम झाले आहे. मात्र त्यामध्ये महामंडळाकडून संमेलन अध्यक्षांना व्यासपीठावर कमी वेळ बोलण्यास देण्यात आला, तर त्याचबरोबर नियमानुसार संमेलन अध्यक्षांचे भाषण छापून सभागृहात देणे अपेक्षित होते, मात्र तसे काही केले गेले नाही असा सवाल उपस्थित करत आता या भाषणाच्या प्रती अनेक विविध संस्था स्वतः छापून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राजीव बर्वे साहेबांचा नंबर माझ्याकडे सेव्ह नव्हता आणि मी पिंपरीत असल्यामुळे डायरी नव्हती. अश्विनी यांनी त्यांचा नंबर दिल्यानंतर मी त्यांना पहाटे उठवलं, 6:15 6:30 असतील कदाचित, त्यांना विनंती केली की माझं अध्यक्ष भाषण मला ताबडतोबीनं मला छापून पाहिजे आहे. राजीव बर्वे साहेबांनी एक क्षणाचा विलंब न लावता 5-5.5 तासामध्ये 11:30 मी भाषण छापून त्याचे पुस्तक तयार करून मी तुम्हाला देतो असा मला शब्द दिला. एखादा तास वेळ झाला, मुख्यमंत्री उशिरा आल्यामुळे कार्यक्रम उद्घाटनाचा जरा उशिरा सुरू झाला, ती गोष्ट पथ्यावर पडली आणि माझं भाषण सुरू असताना मी उठण्याच्या अगोदरच मला मेसेज आला, मला फोन आला, मिसेसनी मला सांगितले की दिलीप राज प्रकाशनचे राजीव बर्वे यांनी या अध्यक्षाच्या भाषणाच्या प्रती 2000 प्रती छापून रिक्षानं ते निघालेले आहेत आणि काही वेळात इथून पोचतील. माझं भाषण संपण्याच्या आत मला निरोप मिळाला आणि भाषण संपता मी डिक्लेअर करून टाकलं. फक्त मी त्या ठिकाणी त्या संबंध डेकोरमचा कुठला विचकाव होऊ नये, गालबोट लागू नये. डॉक्टर पी डी पाटील आणि सचिन इटकरांनी जी मेहनत घेतलेली आहे, एवढा मोठा सांस्कृतिक सोहळा, एवढा देखणा, एवढा ऐतिहासिक, एवढा भव्य दिव्य, लाखो लोकांच्या साक्षीनं प्रत्यक्ष साक्ष आणि करोडो लोकांची दूरदर्शनच्या किंवा चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांची जी काही रसिकता पुढे येत होती त्या सर्वांना कुठेतरी वेदना होऊ नये, दुःख होऊ नये म्हणून मी माझं दुःख मी माझ्या मनात ठेवलं आणि फक्त एवढंच सांगितलं की अध्यक्ष भाषणाच्या प्रती बाहेर गेटच्या बाहेर तयार आहेत. हे या संबंध संकटाच्या मालिकेतील उच्चांकाचा भाग म्हणायला पाहिजे. सर्व चांगल्या गोष्टी घडत असताना संयोजन समिती गेली 3-4 महिने 6,000 विद्यार्थी 4,000 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवा रुजवत असताना इटकरसारखा एक तरुण तडफदार कल्पक माणूस या संबंध नियोजनामध्ये अत्यंत जीवापाड प्रयत्न करत असताना आणि पी डी पाटील कुठेही काही बिघडू न देण्याची खबरदारी घेत असताना एक मराठी क्षेत्रातला साहित्याच्या संस्कृतीच्या क्षेत्रातला बाहेर असणारा पण शिक्षणाची मूल्यव्यवस्था जपणारा धार्मिकता आणि सातभक्तीचा अर्क असणारा पी डी पाटलांसारखा माणूस हे संमेलन सर्व पातळीवरती ऐतिहासिक आणि यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न करत होते त्याला सगळ्यात मोठा खोडा हा अखिल भारतीय महामंडळाच्या 3 पदाधिकारी घालण्याचा प्रयत्न केला हाही एक ऐतिहासिकच ड्रॉबॅक म्हटला पाहिजे. ते माझं सुदैव आहे की दुर्दैवी म्हणत नाही, माझं नेमकं काय चुकलं हे आज या क्षणापर्यंत कोणत्याही विरोधकानं मला समोर येऊन मी डायलॉगची भूमिका असताना सुद्धा मांडलेलं नाही.